मित्रांनो, काजे आपल्याला शहरात दिसत नाहीत, परंतु आपण जर गावी गेलो तर रात्री आपल्याला ते हमखास दिसतात। मान्सूनच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या चार पाच सरी झाल्यानंतर काजव्यांचे आगमन होते। काजवा हा एक लहान मुंग्यासारखा कीटक आहे। जगभरात त्याच्या 2000 प्रजाती आढळतात। त्याचे वास्तव्य मुख्यतः वाहत्या नदी किनारी पाणथळ जागी किंवा उंच गवता कुरणामध्ये आढळते, कारण या जीवाला जगण्यासाठी आर्द्रता लागते आणि त्याचबरोबर काळोखसुद्धा। पावसाळ्यात एक कीटक मादी 100 अंडी देते। ती अंडी उंच झाडाच्या खोडावर अथवा पाणथळ जागी किंवा उंच गवता प्रदेशात खालच्या ओलसर पालापाचोळ्यात ती घालते। अंदाजे 2 आठवड्या अंड्यामधून अळी बाहेर येते आणि तिचे मुख्य अन्न म्हणजे जमिनीवरचे कीटक। अन्न खाता खाता तिचा आकार वाढतो। स्थितंतरांच्या या प्रवासात ही अळी 5 वेळा तरी काट टाकते आणि नंतर फुलपाखराप्रमाणे कोश रूप धारण करते। ते तब्बल पुढील पावसाळा येईपर्यंत। पावसाळ्याच्या 4-5 सरी येऊन गेल्या की कोशामधून लुकलुकणारे काजवे बाहेर पडतात व त्याचे दुसरे आयुष्य सुरू होते। यावेळी त्यांचे खाद्य म्हणजे हवेत उडणारे छोटे कीटक। पूर्वी काजवे सर्वत्र आढळत, पण आता मात्र या काजव्यांचा प्रवास दुर्मिळतेकडे सुरू झाला आहे। त्याच कारण आहे वेगाने नष्ट होणारी जंगले, आटलेल्या नद्या व हरवलेल्या पाणथळीच्या जागा व गवताची कोरणे आणि जागोजागी माणसाने जे इलेक्ट्रिक लाईट्स केले आहेत त्याच्यामुळे नाहीसा झालेला काळो। या कीटकांच्या जीवनात खरोखर कायमचा काळोख निर्माण करतो। जीवाचा प्रकाश त्यांना अन्न शोधण्यास त्याचबरोबर प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडतो। त्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशामुळे अनेक रातकिडे त्यांच्याकडे आकर्षित होतात व त्यांचे भक्ष्य होतात। नर आणि मादी कीटक दोन्ही लुकलुकतात। मादी काजव्याला आकर्षित करण्यासाठी नर काजवा विविध प्रकारे लुकलुकत असतो। या प्रकाश निर्मितीमागे प्रजोत्पादनामधून पुढील नवीन पिढी निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट असते। वेळ कमी असल्यामुळे बहुसंख्य नर कीटक काही न खाता कायम लुकलुकत असतात। मिलन झाल्यावर नर कीटकाचा मृत्यू होतो। मादी देखील सुरक्षित ठिकाणी अंडी देऊन तीही मरते। आहे ना कमल की बात? काजव्यांच्या लुकलुकण्यामागे मोठे विज्ञान आहे। या कीटकाच्या शेपटीच्या शेवटच्या 2 घड्यांच्या निमुळत्या भागात म्हणजेच पोटाखाली एक प्रकाशमय पेशी असते। या पेशीमध्ये लुसीफेरिन नावाचं एक प्रथिन असतं, म्हणजे प्रोटीन असतं। हे प्रोटीन चमकण्यासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते, म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते। हे लुसीफेरिन ऑक्सिजनबरोबर संयोग पावते आणि ते बनतं ऑक्सिलुसिफेरिन। हाच घटक जो आहे तो काजव्याला चमकवतो। हा जो ऑक्सिफ्लोरिसिन आहे हाच या काजव्यांना चमकवतो। जर्मन शास्त्रज्ञ डॉक्टर रॉबर्ट यांनी 1967 याचा शोध लावला। सूर्यप्रकाश किंवा विद्युत अथवा ज्वलनामधून निर्माण झालेला जो प्रकाश असतो तो उष्ण आणि गरम असतो, मात्र काजव्यापासून जो निघणारा जो प्रकाश आहे ऑक्सिफेरिसिन हा शांत आणि शीत असतो। या प्रकाशकिरणाची लांबी 550 ते 670 नॅनोमीटर एवढी असते।
10 ते 15 दिवसाचे सुंदर प्रकाशमय आयुष्य लाभलेले हे कीटक काजवे पाण्यासाठी अनेक जण प्रतिवर्षी हातात विजेऱ्या मोबाईल घेऊन पावसाळ्यात काजवा महोत्सव साजरा करतात. माणसाच्या या हव्यासामुळे त्याचे 1-1.5 महिन्याचे आयुष्य आता 2 आठवड्यावरती आले आहे. हा कृत्रिम प्रकाश हा नैसर्गिक प्रकाशाला नैसर्गिक प्रकाशाला अडथळा निर्माण करतो व कीटकांना गोंधळात टाकतो आणि मिलनापासून वंचित ठेवतो. आपल्यासाठी काजवा महोत्सव असलेला हा सोहळा त्यांच्यासाठी खरोखरच मृत्यूचा सोहळा ठरतो.